बँक ऑफ बरोडा. येस, मी प्रताप सिंग बोलतोय. ओ नमस्ते सरकार, बोला काय हुकुम आहे. मला एक अत्यंत महत्वाची आणि गुप्त अशी वस्तू आपल्या बँकेच्या सेफ डिपॉझिट लॉकर्स मध्ये ठेवायची. यू आर वेलकम सर, वी आर ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस प्लीज. थँक यू व्हेरी मच, मी आत्ताच निघतोय. ओके, बेटा प्रताप सिंग कुठे बाहेर निघालास का? हो, आमची अशी तब्येत कुठल्या वेळी काय घडेल सांगता येणार नाही, अशा वेळी तुम्ही आमच्या जवळ असावं असं सारखं वाटत. ठीक आहे, मी लवकर येईन. कोण बोंबलते? ए अरे मरायचं का काय तुला? नाही मरायचं नाही, ते कोल्हापूरला जायचंय. असे मग जा ना. आता जाणार कसा? तुम्ही मला गाडी जागा दिल्याशिवाय. व्हॉट नॉनसेन्स. अहो मगापासून पुष्कळ गाड्या थांबवल्या पण कोण थांबायलाच तयार नाही. हो शेवटी झोपलो म्हणून तर तुम्ही थांबवली का नाही गाडी? यू डर्टी रास्कल. हो शिवाय कशाला देताय, त्यापेक्षा गाडी जागा द्या की. दुरोवादी, मी घाईते. मी पण घाईते. हवा असेल तर मी टिकीत नाही येतो, चालेल का? नाही मुळीच नाही. नाही नाही ठीक आहे, बसा बोंबलत. मला काय करायचंय, न्या मारती माझ्या अंगावर आणि जा फाशी. ए चल उठ, बैस गाडीत बैस. मला बोलली, मला नाही यायचं कोल्हापूरला, मला आता झोप आली बाबा. प्लीज बसा ना गाडी, मला उशीर होतो. आता कसं माणसासारखं बोललीस. चल हो पुढं मी आलो. आयले इथं कोणाला झोपायचं होत, डांबरले तापलाही. आता कस नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणते, तेच कर. दरवाजा उघड. हे मारुतीची आई, हे थांब. बाई ए बाई थांब थांब थांब. ते ओ बजाबा गाडीत बसतायत, गाडीत बसतायत. आईला लायकी आहे का तुमची गाडी? काय तुमच्या बाची आहे होय, आणि ती बाई तुमची आई की भर. चाललं गाडीत बसायला, चला चालत. बाई हंडू हंडू चाना.
पाणी हळू हळू चाला आईला गाडी बंद पडलेली दिसते आईला मज्जाच मज्जा ओ भाई गाडी बंद पडली काय यू गेट लॉस्ट कुणावर रागवत या गाडी जरा आमच्यावर कशाला काढता तुम्हाला ती ससा कासूची गोष्ट माहित आहे का अगदी तसं झालंय बघा तुमचा ससा राहिला झोपून हा कासव चालत चालत येत का चालत येत का ओ यू शट अप शट अप ढकल टाका चला एवढ्या ढकल ओ कशाला हाक मारली हो मी हाक मारली नाही नाही मग मला कशी ऐकू आली कळत नाही मी काय मदत करू का तुला काय कळतंय रे यातलं यासाठी मोटर मेकॅनिक लागतो आपल्याला मी गाडीतलं कळत असं समजू ना म्हणू दे तुम्हाला मदत नको तर मी तरी कशाला करणार मी जातो बाबा आपल्याला जास्त नखरे नको करूस बघ लवकर आता कशा वटणीवर आले आहेत ते एका अटीवर तुम्ही जर मला या गाडीतून नेलं कोल्हापूरला तरच मी दुरुस्त करणार बाबा नाही बघ आधी लवकर तुम्ही काळजी करू नका मला घेते सगळं तुम्ही गाडी स्टार्ट करा चला 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 मारी बघतो आता याला बॅटरीच बरोबर आहे काय हे निघालो हळूहळू करायला पाहिजे मी त्याने वाटेल मोठा मेकॅनिक आहे बरं झालं बाजा थोडस शिक्षण घेतलंच म्हणून लिफ्ट तरी मिळते चला गाडी स्टार्ट करा थँक गॉड चल ये बाई सर असं नाही बसणार आधी दरवाजे उघड खबरदारी घ्यायला पाहिजे मगाशी पळून गेलीस तर उघड 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 आता मी येतो बरोबर काळजी करू नको आता येतो माझी आता करा स्टार्ट चालले मारू तिथन काय रे नाव काय तुझं माझं नाव बाजा अच्छा हा पण खरं नाव बाजीराव बेवारशे पण सगळे आपले प्रेमानं बाजे असं म्हणतात मला काय रे कोण करायला झालंस त्याच काय बाई 5 वर्षापूर्वी का नाही माझी आई आणि लहानपणापासून का नाही माझा बाग गायब आहे त्याला हुडका हुडकतोय तरी सापडत नाही हो आता पोटा पाण्यासाठी काहीतरी काम धंदा करायला नको का काय रे माझ्याकडे करशील नोकरी एका पायावर ओ बाई तुम्ही काम सांगून तर बघा नाही केलं तर नाव नाही सांगणार बाजीराव बेवारशे गाडी का थांबवली ओ माय गॉड काय झालं पोलीस असू दे की आपण कुठे काय केलंय चांगलं बोलत चाललंय बाजा तुला नोकरी हवी आहे ना म्हणून ते एवढ्या लांबून आले ना मग माझं एक काम करशील करतो की हे बघ हे माझं कार्ड जुली डिझोल्झा बॅग या मधल्या रस्त्याने पुढे जा आणि रिक्षा करून या पत्त्यावर येतो आता ओ बाई ह्या स्मगलिंगचा माल नाही ना नाही रे बाबा हे बघ तुला नोकरी हवी आहे ना पाहिजे माझं एवढं काम कर चल पळ लवकर आणि हे बघ दिलेल्या पत्त्यावर लवकर लवकर येतो आपल्याला कुठं काय काम आहे जाऊ दे एक्सक्यूज मी मॅडम येस आता गाडीतून खाली उतरून पळाला तो इसम कोण होता आणि त्याच्या हातात काय होतं आय डोंट नो अहो वाटेत त्याने माझ्याकडे लिफ्ट मागितली आणि आता तुम्हाला पाहिल्याबरोबर मला गाडी थांबायला सांगून तो पळाला इन्स्पेक्टर अहो मला त्याचं नाव सुद्धा माहित नाही मॅडम मला तुमची गाडी चेक करायची आहे ओके काय नाही साहेब सॉरी मॅडम यू कॅन गो इट्स ऑल राईट इन्स्पेक्टर बॅगेत काही दगड थोंडे भरलेत का काय धावून धावून जीव जायची पाळी आली मोठे एका पायावर नोकरी करायला तयार झाले त्या बागेत बागेत नक्की स्मगलिंगचा माल असणार मुद्देमालासकट गावलो तर खडी फोडायची पाळी येईल मरुदे बाबा फेकूनच देव्या बॅग ही अरे काय टाकलं पाण्यात माझ्या बाचं गठुड तुला रे काय खायचं
काय करायचंय? अरे मोठा मासा लागला होता गळाला, तुझ्या आवाजाने गेला की का पळाला का? तू भी पळ की त्याच्या मागण गळ घेऊन चालला. लय बोलतोस की तू, खाली ये जावतो तुला माझा हिसका. अरे तू वर ये, तुला भी दावतो माझा इसका. तू खाली ये. अरे तू वर ये, तू खाली ये. वर ये, तू खाली ये. वर ये, तू खाली ये. चिटी पोलीस 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 पोलीस. अरे जायला पळलो वाटतं कार. अहो अहो आंघोळ करणार आहे मिस्टर. मी मिनिस्टर नाही. तसा नव्हे, इकडे एक मनुष्य पळत गेला का? मनुष्य कुठला? एक काट होत 20-25 वर्षाच, तपकिरी टोपी आणि पांढरा शर्ट घातला होता त्यानं. हा तोच. कुठे गेला सांगू शकाल? समोरच्या उसाच्या फडात पळालाय. पकडा त्याला आणि चांबडी लोळ चालायची. थँक्यू थँक्यू साहेब. चला अरे काटभोर खा. गेलं पोलीस. गेलं का? अगदी देवासारखा धावून आलास बघ, नाही तर काही धडकत नव्हती माझी. राहू दे, लवकर पळ काढ. नाही तर तुझ्यावर मलाही कडी फोडायला जावं लागेल. कुठं पळून जाणार? नोकरी शोधायला तर मी आलो इकडं. तू काय काम करणार? मॅकॅनिक आहे मी. चल की माझ्या गॅरेजवर. चला चल. या उसातच तो दडलेला असणार. चला तिकडे पाडील इकडे. हे बघ, पोलिसांनी तुला घेरलाय. मुका जाणं बाहेर आहे. हॅलो हॅलो साहेब, हॅलो. कुठे आहे कुठे आहे माझी बॅग? हे पैसे घ्या, बॅग द्या, पैसे घ्या, बॅग द्या. अगं येणार आहे. शट अप. ए चला रे. मूर्ख, या कल इतके दिवस तुला मी शहाणी समजत होतो, तू इतकी वेंधळी निघालीस. पण सर, चुप. या कारणाकरता आपण प्रताप सिंगाचा अपघात घडून आणला. ती बॅग तू एका गाढवाच्या हातात दिलीस. पण सरकार, दुसरा काही मार्गच नव्हता. पोलीस अगदी समोरच होते. होय, पण त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा ऐवज होता हे ठाऊक आहे तुला. वेळ लागायची पाळी आली आहे. पण सरकार, तुम्ही एवढे का घाबरताय? मी त्याला माझा पत्ता दिलाय, तो नक्की येईल. ही मस्ट कम. ठीक आहे ठीक आहे, पण प्रताप सिंग पुरता मेला आहे याची खात्री करून घेतलीस ना तू? ऑफकोर्स. ही इज क्वाईट डेड. फोन घे. हॅलो, मी इन्स्पेक्टर देशमुख बोलतोय. जस्ट अ मिनिट प्लीज. सरकार पोलीस स्टेशन वरन फोन आहे. तूच बोल, तूच बोल. हॅलो, आपलं काय काम होतं काही सांगू शकाल का? मला काका साहेब हवेत. ओके, त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. हॅलो, राव बहादूर काकासाहेब बोलतोय. सरकार, आपल्याला कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे, आपल्या पुतण्याचं अपघाती निधन झालंय. माय गॉड, मी येतोय तिकडे साहेब. प्रताप सिंग मेला. जुली, प्रताप सिंग खरोखर मेला. जुली, त्याच्यासाठी खून केला. ती बॅग कुठे? तो माणूस कुठे मिळणार? देवा साईनाथा, तूच वाचवलंस मग मला. नाहीतर ह्यो बाजा कवच बाराच्या भावात गेला असता. नाही आहेस तू या जगात, आहेस बघ. आणि मी भी आहे की यो आला सत्य साई बाबा. पाया पड माझ्या. पाया पड? कशा पाय पाया पड? तू का सत्य साई बाबा लागून गेला का काय? मी गुरु आहे तुझा. कुणी केला गुरु तुला?
पाय पड म्हणलं की पाय पडायचं पडतो की पाय पड नाही कुठे म्हटलं कावतो कशाला पडतो आता लगेच पडतो कावतो पाया पडताना चिमटे काढतो नाही ती आमची पद्धत आहे गुरुच्या पाया पडताना चिमटे काढायची मारलं का ज्याला ही माझी पद्धत आहे चेला पाय पडला की त्या तोंडात मारायची असं काय चांगली पद्धत आहे आपल्या गल्ली में कुत्ता भी शेर होता है जरा बाहेर पडके देखो वर चाल वर वर इतक्या लवकर मला तू लगीन व्हायचं आहे वर म्हणजे माडीवर हा माडीवर 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 चल त्या माडीवर नाही माझ्या माडीवर तुझ्या माडीवर तुमच्या माडीवर आपल्याला काय कुठलं तरी माडीवर जायचं वा 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 एवढं मोठं गॅरेज मी तर कामाला आहे का रे झाडू मारायला आपलं अरे सुकाळीच्या मी मालक आहे गॅरेजचा अरे वा मालक अरे पण नोकर कुठे दिसत नाही नोकर मी मीच आणि मालक मी मी अरे वा वन मॅन शो आहे अरे वा 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 मग मला मी ठेव की तुझ्याकडे कामाला चालेल एखादी मोटार भंगार मध्ये टाकायचं असेल सांगेन तुला चल आज चल जातो की कावतील सारखं तुझ्या बहिणीचे फोटो लावला का काय राजा मला जास्त बडबड केलेली आवडत नाही आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा चेला मी सांगेन तेवढंच करायचं कळलं सर्दी झाली का काय खायला नाना तुला चमन गोटा आहे म्हण की खायला एक टकल्या एक टकल्या चुप सगळ्या गावात मला अमिताभ बच्चन म्हणतात अरे तुझ्या अरे मी टाकलाय असं कळलं तर शरद तळकर म्हणतील ना मला योगा त्यांची बदलं मी नको खायला सापच गेले या काय दाढी हे दात मिशा खायला नाना तुझी नाटक कंपनी आहे का काय दर गणपतीला आम्ही गल्लीत नाटक करतो त्यात माझं मेन काम असत हा घंटी वाजवायचं गणा 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 सुकाळीच्या नाही अरे घंटी वाजवतो तुझा बा अरे मी भूमिका करतो मी हिरो असतो तू हिरो असतो हो तो काय असतो हिरो हिरो काय असतो मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी एकदम झकास नारा एकदम बेस्ट मोर काय बस बस ले ओरडतो बुवा कानाचे पडदे फाटले ले आरडाओरडी करतो बुवा ए एखादं चांगलं बघ नरम असे आपण एकदम झकास काय मोडतोय काय वागतोय आता एकदम गंभीर होते रडू नको नाना रडू नको असले रडकं गाणं नको चांगला अमिताभ बच्चन जाऊ दे फायटिंग म्हणतात तुला येत का मला नाही येत हा मी शिकवतो काय शिकवतो मा तू मारू नको तू काय करतो चलो तू काय या गावात या कंबल आता येतोय ना मार मला माझी तिथे ये क्या मार
पेकाट मोडलं की माझं आता कस आता कस मोहम्मद अलीचा बाप लागून गेला का नाही कशी मारली धोबी पचाड नदीत बॅग फेकली तेव्हा असाच आवाज आला होता धबाक बॅग नदीत टाकलीस काय होत ते बॅगेत माझ्या बाचं डबोल अरे मला माहित असत तर कशाला पाहिजे होत नाही पण पोलीस ज्या अर्थी तुझ्या पाठ माग लागलं तर बॅगेत काय ते नक्की असणार मागे सापडली हॅलो कामिनी मी इंडियातून सॉलिसिटर सहस्रबुद्धे बोलतोय एक बॅड न्यूज आहे तुझ्या भावाचा अपघाती मृत्यू झालाय चला पेशंट वा आता तुम्ही सिस्टर दादा दादा असं कसं घडलं रे ताई साहेब का घडलं असं जे घडायचं होत ते घडून गेल आता दुःख करून काय उपयोग चला काका साहेब आजारी आहे असू दे गे आली वाटत जावा तुम्ही मला इंजेक्शन नका जाऊ सिस्टर यू गेट आउट मला मरू द्या मला मरू द्या मला सुखानं मरू द्या रे मला सुखानं मरू द्या रे दादा काय वेडेपणा चाललाय मला सुखानं मरू द्या काय वेडेपणा चाललाय तुम्हाला बरं नको का वाटायला असं करून कसं चालेल आधी दोन अटॅक येऊन गेले आता तिसऱ्या अटॅकची वाट पाहतो बेटा मी तिसरा अटॅक म्हणजे मला प्रताप सिंगाला भेटता येईल का बोलता मी आहे ना तुझ्या मध्ये जीव अडकलाय नाही तर कोणासाठी जगायचा इंजेक्शन मिस कामिनी प्लीज सिस्टर जरा जपून काका प्लीज मी आहे बाय खायला ना मज्जाच मज्जा करतोयस की त्याच काय पाहिजे माझा उजवात म्हणतो दारू पण पाप बरोबर दावात म्हणतो पाप नाही मला काय दोघांच्या भांडणात दारू प्यायला मिळते आणि इकडे आणि मी पण तसंच करतो
दारू पिणं लय वांगा, लिव्हर बिघडते. हे तू मला दारू पिऊन सांगतोस होय? अरे माझी गोष्ट निराळी आहे बाबा. का तुला लिव्हर नाही वाटत? लिव्हर आहे ना, पण मी दुःख विसरण्यासाठी दारू पितो बाजा. वा काय ऍक्टिंग आहे, एवढा मोठा हिरो तू, तुला कसलं आलं रे डोंबल्याचं दुःख? बाया हळू पडशील बाया. मला मला एक बायको होती, छानस गोडस पोरग होत, पण 20 वर्षापूर्वी माझी बायको पोराला घेऊन निघून गेली. जाणार ती उडवतोय खुर्ची ना तिव तिकडे ती पोरगा. हा पोरग पण सापडत नाही म्हणून मी दारू पितोय. अच्छा हे कारण आहे काय म्हणून तू दारू पितोय? होय. मग मला पण वत. तुला काय करायचे दारू? काय सांगू ना तुला, माझा बाप पण मला लहानपणी सोडून गेला, त्याला लई हुडकला तरी सापडला नाही, लई दुःख होत बघ मला. मला बी दारू दे नानू. बाया तुला चेष्टा वाटते? अरे खरंच माझं पोरग हरवलंय, ते मला भेटायला पाहिजे. मी त्याला कडकडून मिठी मारली. आया तू काय करतो? तुला सांगतो नाना, माझा बा मला भेटायला पाहिजे, हातात पायतान घेईन आणि इचारीन त्याला. हा त्याला. अरे सुक्काणीच्या लहानपणी सोडून गेलास आणि आता भेटतोयस होय रे, माझा विचार तिच्या डोसक्यात आला होता का? बाया मला माझ्या पोराची आठवण येते रे. कुठ असेल काय माझी आठवण येते रे. मरुद तुझा बा माझा पोरग आठवण येते माझा पोरग. गाणा माझा बाहला एवढा रात्री कोण? बापरे गॅरेज बंद. जुली बोंबला जुली आली. नाना 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 बाई आली बाई आली बाई आली. मला बाई नको आहे, मला माझं पोरग हवंय. बाई तू गे पोरग मला हवं. तसं नाही ती बघितलं मला तिने. अच्छा पोरग गेला डोक्यावरच छत्र गेलं. चला आता आई एवढ्यानं काय होणार आहे, दुसरं काहीतरी पाहिजे नाही तर ओळखायची ती. आता काय आई दात हळू हळू वाजवात. आता हार ना जेवढ्यात ते घंटा नाही दोरदोरान वाजवायला, तेवढ्यानं वाजवतात बाबा. कुठं केलं त्या? काय किती वेळा हॉर्न वाजवायचा? त्याचं काय झालं, रात्रीची वेळ आला म्हणून जरा झोप लागली होती. तुमचं काय झालंय? माझी गाडी बंद पडलीये तिथे रस्त्यावर. अरे वा वा वा, आतमध्ये घेऊन या, दुरुस्त करून देतो. गाडी बंद पडलीये? हो धक्का मारून घेऊन या. मी एकटी धक्का मारू का? तू चल मला मदत कर. अरे वा तुम्ही धक्का मारू शकत नाही, गाडी आहे की ट्रक आहे त्याला बघू आपण. आपल्याला काय बाजा तले या धक्का मार बंद है मोटरकार. चल 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 मेरे ताती ओ मेरे हाथी. बस आती बस 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 आता बस तुम्ही करतो बदोबद दुरुस्त. हा आता रात्रीच्या वेळेला गाड्या कशा बंद पडतात कळतच नाही. बायका आज बसलं की गाड्या बंद पडल्याच पाहिजेत. बघू आता मी करतो काहीतरी खोताळणा तिथे ग, काहीतरी खोताळणा तिथे ग, काहीतरी खोताळणा तिथे ग, काहीतरी खोताळणा तिथे गाडीत गाडीत दिसतोय. आता लगेच दुरुस्त करून देतो. हा रक आई तुझा आशीर्वाद, फिर मी लंगे तेरा मुकाला. हा बघू आता मी लगेच दुरुस्त करतो. रात्रीच्या वेळेला पण लिपस्टिक लावतायत, बरं झालं नाना पिऊन जायचंय. आता काय केलं असतं कुण असतं? आता काय म्हणत का आटपटी आपण आता आपट. तुझं नाव काय रे? बा 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 बाळा दंता दे. सगळे जण मला फर्निचरच म्हणतात. फर्निचर? विनोद कळला नाही त्यांना, हसतच नाही, फुकट गेला माझा विनोद. झाली बुवा एकदा ती दुरुस्त तुमची गाडी. चला स्टार्ट करा स्टार्ट करा. चला दबात म्हणजे दात पडली का काय? अजून
एवढ्या मोठ्यान धक्का मारला आणि दात घाच्यातच गेले असते पाहुत धक्का तो. हलू 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 चालू आहे बघू. दिवे लावले तुम्ही, दिवे लावले किती रुपये झाले आता पाहू ते पैसे राहू द्या. आज एक काम करता का कोणतं, माझ्या हातावर थोडस पाणी टाकता. इथं कोणी नाही म्हणून सांगतोय तुम्हाला, टाका ना जरा. चला चालेल चालेल चालेल. हळू हळू या, हळू हळू हात धुवून तुमचा मागे लागतो. टाका पाणी त्या बाटलीतच टाका. केवढे हात काढले झाले माझे. हे काय हे काय काय आमचा नळ आहे तो पाणी टंचाई. तुमचं काय 24 तास पाण्यात डुबकत असतात समुद्र जाताना. आई 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 हे काय तुमची गाडी ऑटोमॅटिक आहे का? पुढे मागे माझा नळ माझा नळ पाणी अंघोळ करायची त्या माझी गाडी माझी गाडी गाडी गाडी. कशा झाली गाडी तुमची? चावीवर चालते का ती? आणि तू अरे तू तू तर फोन बसला होता, झोपला होता, फुस झाला त्याच काय तू नाही तू. अरे तू तू गाडी चांगली आहे. नॉनसेन्स नाना तुम्हाला झेपायची नाही उगीच बोंब होईल माझ्या ऐकत. लाल आहे नाना नाती सारखी आहे. अहो ऍक्सिडेंट होईल, हेल्मेट नाही डोक्यावर तुमच्या. बाई नाही मला जुली म्हणतात. जुली वा 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 काय मॉडेल आहे वा वा फुल. अरे काय नाव आहे जुली ती जुली मी मजनू. ओ मजनू ऐका माझं ऐका जरा. अरे जिने माझ्या हातात बॅग दिली ना तीच होती. काय म्हणतो जुली चावी तिच्याच हातात ती मगाशी तिच्या बंगल्याची दिसते. अरे पत्ता मी आता काय मजाच मजा. चल तो बेचारे बिना सहारे, तो बेचारे बिना सहारे हैरान भटकुनी जारे. बिनकुल पाची किल्ली घेऊन नशीब खोलड्या आले. हातर जॅकी हा गोविंदा यावर मंदा कुंदा येस नंदा. ओ जरा रुक जाना, ओ जरा रुक जाना. बायको माझी भांडली ग येता साताऱ्याला, ग येता साताऱ्याला. होय बायको माझी भांडली ग येता साताऱ्याला, ग येता साताऱ्याला. होय येड कस लागल ग माझ्या म्हाताऱ्याला, ग माझ्या म्हाताऱ्याला. होय येड कस लागल ग माझ्या म्हाताऱ्याला, ग माझ्या म्हाताऱ्याला. आवारा हूँ आवारा हूँ, कटलेल्या या पतंगीचा मी दोरा हूँ. आवारा हूँ आवारा हूँ. आती आली धोळी हिरवी तो थाळी, आती आली धोळी हिरवी तो थाळी. उघड नशीब देवाचा, उघड नशीब देवा. येत तो मी दोरी आता तगड कसा न्यावा. येत तो मी दोरी आता तगड कसा न्यावा. हा तगड कसा न्यावा, हा तगड कसा न्यावा. दोस्ती
सकले प्राण तरी साधना तोड़नार दोस्ती आम्ही ना तोड़नार गजकले प्राण हे तरी साधना सोड़नार तरी साधना ओ तरी साधना सोड़ना काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकड़ जाकी ओ काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा तुमच्या समोरच्या पोराशी काही नाही पुरलं बाकी तुमच्या समोरच्या पोराशी काही नाही उरलं बाकी 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 काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकडं त्याकी ओ काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकडं त्याकी टॉर्च घेऊन हाती कोण दिवाने चलते है यासी लोक शहनशाह म्हणते है यासी लोक शहनशाह म्हणते है काळो ख्यारातीला सन्नाटा साथीला हीच जागा दिसती होती बंगला हो गाव बिरिंग सोड की काय शहनशाह बनून राहिला तू कळत नाही अरे कुणू भाई कुठे चावी लावायला दिसतय हा बघे बघे थांब बघ बघतो बघतो सगळे दिवे लावून ठेवलेत बंगल्यातले जुली माझी वाट बघत वाट बघत बसतो नुसतं ये बापरे बाप एवढा मोठा बंगला यो एवढ्या मोठ्या बंगल्यात जुली एकटीच राहते की काय कमी आहे ना हा तुम्ही आहे अरे कोणी आलं तर आमचे बंधू बापरे बाप लपट आलीस का तू मला भास झाला वाटत अरे घडी लावलेली दिसत नाहीये रॉबर्ट डार्लिंग यस तुझी झोप मोड तर नाही ना झाली नो डार्लिंग मी जागाच होतो डार्लिंग माझी एक बॅग हरवली आहे ती घेऊन कोणी आलं होतं का रे नाही डार्लिंग पण जुली तुझ्याबरोबर आणखी कोणी आले का ग छेरे अरे इतक्या रात्री कोणी येणार मला उगीच तसा भास झाला ओके गुड नाईट डार्लिंग गुड नाईट डार्लिंग
Cheers, darling. Robert ची कटकट एकदा कायमची मिटवली पाहिजे. Oh, darling. तो तर अंधळा आहे. पण आपल्याला सध्या बघायला पाहिजे ते तुमच्या फॉरेन रिटर्न कामिनीकडे. हा, काळजीच करू. तिच्यासाठी मी एक असा एक मुलगा शोधणार आहे की तो आपल्या कटात सामील होईल. त्यांचं लग्न झाल्यावर आरजी इस्टेट आपल्याला मिळणार. प्रॉब्लेम तो नाही डार्लिंग. ती बॅग कुठं आहे? ती कशी मिळेल? मिळेल, नक्कीच मिळेल. शिवा, थँक यू. चल मला पोहोचव. कम ऑन. रॉबर्ट. येस डार्लिंग. डार्लिंग, मला जरा महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाऊन येते, तू तेवढं दार लावून घे. ओके. ओके, बाय डार्लिंग. बाय जुली. मुकाट्यानं दोघं बाहेर या. मी पाहिलंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही आंधळे नाही? नाही. आम्ही कोणी चोर लपंगे नाही. आई शपथ, ही जुलीबाईची किल्ली सापडली म्हणून इकडे आलो. चोराची पावलं लगेच ओळखता येतात. आंधळ्याच सोन तुम्ही का घेतलं? माझ्या बायकोची सगळी कारस्थाने कळावीत म्हणून. तिचा व्यभिचार मला पाहता यावा. एक दिवस सगळ्या पुराव्यानिशी मला तिला पोलिसांच्या स्वाधीन करायची. तुम्ही फार भयंकर माणूस आहात हो. स्वतःच्या बायकोला पोलिसाच्या ताब्यात देणार? केवळ इष्टतेसाठी तिने माझ्याशी लग्न केलं आणि आता लागले काकासाहेबांच्या नाताला. प्रताप सिंहचा खून त्या दोघांनीच केलेला. तो खूनच होता आणि आता कामिनीची इस्टेट कशी बळकावी याचा विचार करता येतो. हा, तरी मग ऐकलं नाही का नाना, कामिनीच लग्न करण्यासाठी त्यांच्या प्लॅन मध्ये सामील होणारा नवरा उडत येते. हा, ते सगळं खरं, पण या कामिनीला वाचवणार कोण? तुम्ही वाचवू शकता. ऑफकोर्स तुम्ही. काकासाहेब आणि जुलीच्या कारस्थानात सामील झाले सांग तुम्ही करू शकता. नाही ते, पण आम्ही कसं करणार? काय आयडिया? आपण भविष्य सांगणार, कृती सांगणार, भविष्य सांगणार, गाडी येणार, गाडी सांगणार. अरे कोण जंगली झोपले तिथं? व्हॉट नॉनसेन्स, कोण येते? उठता का लाथा घालू ते काला? ढवळ्या पावळ्याची जोडी आली. ज्योती सांगणार, भविष्य सांगणार. इथे काय करतात? तुमची वाट लावणार. काय? तुमची वाट बघणार. कशाला? ज्योती सांगणार, भविष्य सांगायला. असल्या थोतंडावर माझा विश्वास नाही. चालते वा. आमचं भविष्य ऐकणार तर विश्वास बसणार. अंधारातलं उजेडात येणार आणि तुरुंगात खडी फोडायला जाणार. काय म्हणायचंय काय तुम्हाला? आमचं तोंड फाटकाटणार, जिभेला हात नसणार, चौगात ऐकणार. नाही नाही, आपण उभे त्यांनी आज चलाव. आज चलावे, आज चलावे. लकडी जिवाळे वळत नाही मकडी. चलावे आज लवकर. चला चला. वा 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 वा. काय हात असणार, काय भविष्य असणार. वा 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 वा. काय रेषा असणार, तुम्हाला घबाड सापडणार. काय म्हणतात? झुमरी तलावर सरदार येणार, आपल्या मुलाला बरोबर घेऊन येणार, तुमच्या पुतळीला मागणी घालणार. तुम्ही होय म्हटलं तर तुमचं कल्याण होणार. असं कसं म्हणत? ते तुमच्या कटात सामील होणार, तुम्हाला अर्धी स्टेट मिळणार. हॅलो मिस्टर देशपांडे. ओ हॅलो, या बसा ना. थँक यू. आय एम व्हेरी सॉरी आपल्याला इथे यावं लागलं. नो इट्स ऑल राईट, इन एनी केस मला यायचंच होतं बँकेत. पण काकासाहेबांच्या परवानगीशिवाय आपल्याला पैसे काढता येणार नाहीत. का? अकाउंट तर माझ्या नावावर आहेत. ते ठीक आहे, परंतु काकासाहेबांची सही आवश्यक आहे, कारण ते ट्रस्टी आहेत. ट्रस्टी? त्यांना कोणी ट्रस्टी केलं? या बाबतीत आपण सॉलिसिटर सहस्रबुद्धेंना भेटलं तर फार बरं होईल. ओके. बाय द वे, प्रताप सिंहाचं मात्र फार वाईट झालं.
अहो तो अपघात होण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. तुम्ही दादाशी बोलला होतात कोणत्या संदर्भात? त्यांना काहीतरी अत्यंत महत्त्वाची वस्तू आमच्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवायची होती आणि त्यासाठी ते ताबडतोब इकडे येणार होते. म्हणजे तो बँकेत तर येत नव्हता ना? मला असंच वाटतं. पण मग ती वस्तू? तेच तर मोठं आश्चर्य आहे. पोलिसांना पंचनाम्यात त्यांच्याजवळ अशी कोणतीही वस्तू आढळली नाही. तुझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तशी नोंद करून ठेवली आहे. काय म्हणून? प्रताप सिंहाच्या मृत्यूनंतर तूच या इस्टेटची मालकीन होणार आहेस. पण काय? तुझे काका या इस्टेटीचे ट्रस्टी राहतील. ट्रस्टी राहतील? कशाबद्दल? कोट्यवधी रुपयाची इस्टेट तुझ्यासारख्या मुलीच्या अधिकारात असणं हे तुझ्या जीवितला धोका पोहोचवू शकेल म्हणून. याचा अर्थ ही इस्टेट माझ्या नावे कधीच होणार नाही? का नाही, लग्न झाल्यावरती तुलाच मिळणार आहे. आय सी. म्हणजे त्यासाठी मला लग्न करावं लागेल तर? ऑफ कोर्स. दूर आम्ही त्याचे तार आम्हाला काय पुन्हा सूर अमीर तरी तार आम्हाला काय पुन्हा वा 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 नाटक कंपनी वाटत कंचा नाटक कंपनी तून आला. तोड़ संभाल के बात करना, हम सरदार है झुमरी तलैया से आए हैं. सलाम कर सलाम कर. राव बहादुर काका साहेब कुठे आहेत? या या या, उभय त्यांचं स्वागत असो. आपण झुमरी तलैयाचे बरोबर ओळखलं. आम्ही तिरसिंगराव वाटमारे आणि हे आमचे चिरंजीव रडतराव वाटमारे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला यांनी. नाही म्हणजे स्पर्धा कुठली? रडण्याची. 36 तास 40 मिनिटं रडत होते. आता नको. महापराक्रमी दिसते. आयताच म्हणून आपण आज चला. तलवार या या या. बाबा बाबा माऊ माऊ म्याव म्याव माऊ माऊ नाही ते वाघ आहे तो मेलाय. घाबरू नको. वाघाला नाही घाबरू. बसा राजे सिंगराव आपण बसा. आपला येण्याचा हेतू नाही कळाला. सांगतो. आपली पुतणी लग्नाची आहे असं कळलं म्हणून तिला आमच्या या रडतराव साठी मागणी घालायला. आपण कुठे आम्ही कुठे? नाही नाही नाही, देण्या घेण्याची काही काळजी करू नका. आपण फक्त मुलगी आणि नारळ आम्हाला द्यायचं. आपल्या इस्टेटीचा एक पैसा सुद्धा मला नको. पैसा स्टॅम्प वर लिहून देतो. काय बोलाव पामरान. हो आमची इस्टेट जळता जळत नाही. काय रडत राव? हो ना, आमचं मोठं गॅलेज आहे, जलता जलतच नाही. कसं जलणार? लोखंडाचे आहे ना. अहो 400-500 गाड्या आहेत आमच्या. एवढं मोठं गॅरेज लागणार आहे. आवश्यक आहे पिताजी. आता काय झालं, दूध पाहिजे का? माझी बापू कुठे? बरी आठवण झाली. आपली पुतणी कुठे आहे? हो आहे ना, आहे ना. कामिनी बेटा, कामिनी. काय काका? अरे बाहेर आहे, पाहुणे आलेत. नानी कामिनी आणि हे कामिनी का बोलवलं मला? अरे पाहुण्यांची ओळख करून देतो तुला. झुमरी तलयाचे सरदार तिरसिंगराव वाटमारे. चिरंजीव रडतराव वाटमारे. नमस्कार. हे आपल्या मुलासाठी तुला मागणी घालायला आले. मागणी? पिताजी ही माझी बाकू. होणारी गाडवा. होणारी गाडवा बाकू. मी तुझ्या नवला, तू माझी बाकू. नवला बाकू. काय चाललंय? आपण लग्न केलू. इडियट रास्कल. पिताजी मला समजतनाच्या भाषेत चिव्या दिल्या. करतोस काय गाडवा? आपला सरदार इसका दाखवला तिला. काढ तलवार बाहेर. काढतो. गंजलेली आजोबांच्या वेळची आहे ना. हॅलो हॅलो महादेव. चूल आम्ही चल डाल आम्हाला काय कुणाची भीती. सरदार चिरंजीव महाविनोदी आहेत. भयंकर विनोदी. अरे जुली काय सरकार? अरे पाहुणे प्रवासाहून आले, भुकेलेले आहेत, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा. चला व सरदार. शूर आम्ही सरदार आम्ही
आम्हाला काय कोणाची भीती तंदुरी चिकन खाण्यासाठी कोंबडी घेतली हाती ए कोंबड्या शूर आम्ही सरकार आम्हाला हाड काय चढत बसलाय तिकडे गॅरेज कोण उघडणार तू मी हो मीच थांबणार तू गॅरेज उघड जरूर पडली तर फोन करून बोलून घेईन तुला पण तिथे बसून करणार काय जुली हा पोरगी गोड एकदम चिकडी तिने तुला मिठी मारली ना तर गुदमरशील आणि लग्न तुझं ठरवलं आलं की माझं अरे जमलं तर एका मानवा दोघांच म्हातारपणी तुला काय बळसवलं का काय जा गॅरेज उघड जा बरं बाबा जातो खाल्लं तुला तर तू आमची जगात कुठेही शाखा नाही खायला कशी असणार आहे त्या जागेत काम मिळत नाही आता नवीन बोर्ड लावायला हवा इथे गाड्या पंक्चर करून मिळती हा नवीन धंदा उघडलाय तो तरी नीट चालावा अरे वा गाडी आली किराय काल पोनी करायला हवी काय पंक्चर महाराज सांग काय झालं हा टायर पंक्चर कामिनी बाई ओ नो छे आता काय करायचं डॅमेज स्टेपनी पण नाहीये अरे वा घरचंच गिराईक मज्जाच मज्जा बोनी चांगली म्हणा मी काढतो की पंक्चर एक मिनिट एक मिनिट कोणास रे तू मी या गॅरेजचा मालक आहे ओ थँक गॉड जरा लवकर हा प्लीज मला जरा घाई आहे अहो मला सुद्धा घाई आहे बरेच गाडे पंक्चर करायचे जरा लवकर करा प्लीज हे बघा अर्धा पाऊण तास थांबावं लागल पंक्चरचं काम आहे जोखमीचं काम चला काय माणूस भेटलाय गाडी 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 चला 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 काय झालं थांबा पुसतो पहिल्यांदा येते आमच्याकडे मग बसा बसा टायर कसं पंक्चर झालं काही कळत अहो होणारच टायरच तो पंक्चरच होणार माणसासारखी अरे वा बराच हुशार दिसतोय आहेत की हुशार आमच्या नानाची शिकवण आमचा नाना लय चालू माणूस सारखा बायकांच्या मागे असतो बघा कुठे असतो तुझा तो नाना झुमरी तलयाला असतो हो झुमरी तलयाला झुमरी तलयाला त्याची शेतीवाडी आहे तीन चार बायका आणि 10-12 पोरं बी आहेत अरे तुला काय माहिती या झुमरी तलैयाची तुम्हाला काय पाहिजे तेवढं विचारा हा आम्ही सांगतो तुला ते सरदार तृसिंगराव माहिती आहेत का हा ते नानांचे ज्ञानी दोस्त आहेत बघा एकत्र जातात दोघं कुठे जातील तिकडे आणि त्यांचा तो मुलगा तो रडतराव वाटमारे एक नंबरचा रड्या बघा हा सदान कदा आपल्या वाड्यावर बसलेला पण काय हो तुमची त्यांची काय ओळख आहे सध्या आमच्या घरात तळ ठोकून आहेत पाहुणचार घेते तोयला तो तिरशिंग गावाचा आम्ही इकडे मरमर मरतोय आता तिकडे मजा करतोय नाव काय रे तुझं तुम्ही मला नुसतं बाजाच म्हणा माझं नाव कामिनी माहित आहे मला ते कसं काय माहित आहे तुमच्यासारख्या सुंदर मुलीचं नाव कामिनीच असणार धांडूबाई थोडंच असणार यू आर व्हेरी नॉटी हा द्या शिव्या द्या आम्हाला आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून होय अरे तुला शिव्याने दिले तुझं कौतुक केलं मी बरं हे बघ तू ते पंक्चर काढून ठेव आणि हे पैसे घे मला जरा घाई आहे मी जरा जाऊन येते एका पंक्चर साठी एवढं पैसे कशाला कशाला परत दुसऱ्या कोणाचा टायर पंक्चर करू नये म्हणून कळलं मिठू मिठू हळूच महिने खिडकी मिठू आग पोपट बोलतोय मी
जीवाची दैना थंडीचा महिना जीवाची दैना जीव बुका तळमळ तुझ्या अंगात भरलाय चळण शिबी आले खुळ तुझ्या अंगात भरलाय चळण शिबी आले खुळ आग पोपट बोलतोय मिठू मिठू हळूच महिने खिडके मिठू ए पोपट बोलतोय मिठू मिठू हळूच महिने खिडके मिठू थंडीचा महिना जीवाची दैना थंडीचा महिना जीवाची दैना जीव बुगा तळमळ तुझ्या अंगात भरलाय चळण शिबी आले खुळ तुझ्या अंगात भरलाय चळण शिबी आले खुळ माझे काळजात होते धक धक बॅडमिंटन खेळायला ना अरे वाय नॉट बॅडमिंटनच काय व्हॉलीबॉल बास्केटबॉल थ्रो बॉल यू नॉटी कम ऑन गुड शॉट वयाच्या मनानं तुम्ही खूपच छान खेळता वयावर जाऊ नको अजून रोज 100 दौड मारतोय खांद्यात चमक आली माझ्या बघा ना प्लीज आलो 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 काय झालं खूप दुखतय मी आहे ना मी चोळतो हा हा ठेव इथे
ये बेटा मला सांगा ती नर्स तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवली का ते झुमरी तलायाच्या सरदारासाठी? खरंय ग पुरी, पण घरी पाहुणा आलाय, त्याची नको को कोणी सेवा करायला? छान सेवा चालली आहे बरं, एकदा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा म्हणजे झालं. कामिनी बेटा, मला आता काही काही बघायचं नाही, माझी एक शेवटची इच्छा आहे, या डोळ्यांनी तुझं लग्न झालं पाहिजे. कुणाशी? कराडत रावशी, एका वेड्याशी लग्न करण्यात की मी मूर्ख नाही, समजला? असं बोलू नकोस, वेडा असलं म्हणून काय झालं, शहाण्णव कुळीचा आहे, आजकाल असली खानदान घराणी शोधून तरी मिळतात का? म्हणून काय कुणाच्याही गळ्यात माळ घालायची? अगं तुकोबाने म्हटलंच आहे, जाती करिता खावी माती. मग ती तुम्हीच खा, मला नका सांगू. आणि तुकोबाने सांगितलं, गारठी माझी थोपडवणार. बाजीराव, बाजीराव, बाजा. हे माशा, याला रात्रीला डास आणि दिवसा माशाच राहत येतात. आईला माशा हसायला लागला. कामिनी, गाडी पंक्चर झाली की काय पुन्हा? अहो या टायमाला मी खेळात टाकला नव्हता, आई शपथ सांगतो. अरे माझ्या टायर नाही पंक्चर झालाय, मीच पंक्चर झाले. बोंबला, अहो मी फक्त टायरचा पंक्चर काढू शकतो, आता तुमचा. कुर्ता ऐकून घेत जा. अरे आता काय सांगू तुला, त्या तीरसिंग रावच्या पोरा बरोबर काका माझं लग्न ठरवायला निघालेत. म्हणजे त्या रडत रावा बरोबर? हो, त्याच माकडा बरोबर. अरे वा, म्हणजे आम्हाला लवकरच लाडू खायला मिळणार म्हणा की? गाढवा, त्या माकडा बरोबर लग्न करण्यात की मी मूर्ख वाटले तुला? नाही नाही. बापरे, काय त्याच ते थोबाड, काय मिशी, काय तो अवतार. पण मला त्याच्याशीच लग्न करावं लागणार. का हो का? त्याच्याशिवाय मला माझी इस्टेट मिळणार नाही ना. असं बरोबर आहे. कोणतं? बाजा, तशीच मिळाली तर तू माझा नवरा होशील. काय सांगता, मज्जाच मज्जा. खोटा खोटा. मग काय मज्जा? ते सुद्धा माझी इस्टेट मला परत मिळेपर्यंत. अच्छा, म्हणजे मी तुमचा खोटा नवरा आणि तुम्ही माझी खोटी बायको. आपल्या दोघांचं खरं लग्न होणार आणि आपलं लग्न झाल्यावर तुम्हाला खरी इस्टेट मिळणार आणि तुम्हाला इस्टेट मिळाल्यावर तुम्ही आमच्या टिंब टिंबवर लात मारून घराच्या बाहेर काढणार. असं जाय ना? तसं कसं करेन मी, माझी कोट्यावधी रुपयांची इस्टेट आहे. तुलाही मी श्रीमंत करीन. हो, तुमचा पैसा तुम्हालाच लाभो. आमचं एवढं मोठं गॅरेज आहे, आमचं पोट भरतं त्यानं. हा, तर तुम्ही अडचणी द्या म्हटल्यावर मदत करू. नाही जण माझ्या यू ग्रेट. काय रे, लय ऍक्टिंग नीट जमेल ना? जमल का? आमच्या नानानं आम्हाला शिकवली ऍक्टिंग. जाऊ का? दाखव बघू. दाखवते. मेरा जूता है जापानी, ये पल्लू हिंदुस्तानी, सर पे लाए तो पीरू की फिर भी जिन है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पल्लू हिंदुस्तानी, सर पे लाए तो पीरू की फिर भी जिन है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. आता देव आनंद. Oh.
नाव कम्स अमिताभ बच्चन। माझ्या अंगणात तुला फक्त एकच काम आहे। कोणतं ते? माझा खोटा नवरा बनून येणं। काय सांगतीस, एका पायावर तयार लग्नाला तयार होऊन उपयोग काय? कारची लग्नाला तयार झाली पाहिजे ना। पण सरकार, चुप। तुझी बॅग हरवली नसतीस तर आपल्यावर ही वेळ आली नसती। सरकार, त्या दिवशी तो सहज बोलता बोलता बोलून गेला होता की त्याचा बाप त्याच्या लहानपणीच हरवलाय म्हणून। तुझं काय म्हणणं आहे? मी त्याच्या बापाला शोधून आणू? तुम्ही त्याला शोधायची गरजच काय, तोच येईल आपल्याला शोधायला। म्हणजे आपण फक्त पेपर मध्ये एक जाहिरात द्यायची, कुत्र्याला माणूस चावला। आई, माणूस चावला आजकाल कोणाला पण चावतोय तो। हेअर कटिंगचे भाव वाढल्यामुळे सर्व टकल्यांचे आंदोलन। टकल्यांचे आंदोलन? नानांना पाठवलं पाहिजे आंदोलन करायला। बाजीराव बेवारसे। बाजीराव बेवारसे हे नाव कुठे तरी ऐकल्यासारखं वाटतंय। हा, आहिला माझंच नाव। हा, पकड वॉरंट आलं का काय बघू। बाजीराव बेवारसे यांशी। हा, तू जाऊन आज 20 वर्ष झाली तेव्हापासून मी तुला शोधतोय। आजकाल माझी तब्येत बिघडायला लागली आहे। माझ्या मागे 1 लाखाची इस्टेट आहे, तेव्हा ती कोण सांभाळणार? तेव्हा तू असशील तसा परत ये। तुझा बाप पत्ता धनाजीराव बेवारसे, घोळकर बंगला, चिराग नगर, कोल्हापूर। सापडला सापडला माझा बाप, सापडला। नाना नाना माझा बाप सापडला। नाना नाना तिकडे मजा मारतोय। नाना नाना फोन। हॅलो, मी सरदार तिरसिंगराव वाटमारे बोलतोय। वाटमारे आपला नाना? नाना ना पसाडला, आपला बस सापडला। सापडला? हा, कोण सापडला? कुणाला सापडला? कुठे सापडला? तुझा बा सापडला आपला, ते माझा बा सापडला। हा, तुझा बा? नाही नाही, थांब थांब, मी येतो तिकडे। अहो, एवढे घाईघाई कुठे निघाला? म्हणजे आमच्या रडतरावचा बाप सापडला। रडतरावचा बाप सापडला? मला काय म्हणायचं होतं, आमच्या रडतरावच्या मित्राचा बाप टांग्याखाली सापडला। माय गॉड, त्याला फार लागलं तर नाही ना? नाही, घोड्याला लागलंय थोडस, मी बघून येतो। घोड्याला लागलंय? नॉनसेन्स। बाजा, तू का असं ओरडतोय म्हैस व्यायला सारखं? अरे तू श्रीमंत झाला, तुला तुझा बाळ सापडला। माझ पोरग मला कवा सापडला? सापडल सापडल। अरे तू पण पेपरात जाहिरात दे। ठीक आहे, साखर घे। गोड आहे ना माझ्या? तू मला सोडून जाणार? तू आता रडू नको का? मला पण रडायला येत नाना। माझ्या नाना, माझ्या नाना। रडू रडू, कुठे रडते? तू रडतो, मी रडलो? मी तुला तुझ्या बाकडे पोचवू तू। नाना, मी तुला सोडून जाणार नाही नाना। असं कस, असं कस? तो बाय तुझा, तुझा जीव अडकलाय त्याचा, त्याच्या पिंडाला कावळं चिवणार नाही बाबा। चल मी पोचवू तू तुला। ही कापडाची काढून टाक सगळी, माझ्या लग्नाच्या वरतीला निघाल्या सारखं वाटतोय। घोळकर बंगला, घोळकर बंगला, योच माझ्या बाचा बंगला सापडला नाना, सापडला। तुझा बा झोपला असेल। चल लवकर, चल वाट असेल लवकर। नाना, माझा भाऊ सिरियस दिसतोय रे। कसा आहे रे माझा भाऊ? मी आले बा, बंधू काका, काका कुठला आलाय माझा बाप?
बॅग कुठं? बॅग कुठं आहे? कुठं आहे काय सांग ना. जिची होती तिला दिली. हा जिची होती तिला दिली. म्हणजे कोणाला दिली? कोणाला दिली? कामिनीला दिली. कामिनीला दिली. कामिनी कामिनी आता मला सोडा ना. बांधून ठेवा झालं ना. कामिनी काय? कामिनी बॅग कुठं? कुठले बॅग? प्रताप सिंगाच्या अपघातात हरवलेली. ती तुम्हाला नाही मिळणार कामिनी. हो काका, ज्या बॅग साठी तुम्ही माझ्या दादाचा खून केला ती बॅग मी तुमच्या हाती कधीही लागू देणार नाही. समजलं? सरकार, प्रताप सिंगाच्या खुनाबद्दल हिला आपला संशय आलेला दिसतोय. ती काही गडबड करू शकेल. त्याआधी तिचा आवाज कायमचा बंद केला पाहिजे. बॅगेची नीट विल्हेवाट लावली ना. अरे गप्प का साहेब? फार जमिनीत गाडली. शाबास, या जावा. एक काम तर फत्ते झालं. हॅलो. हॅलो काकासाहेब, मी जॉन बोलतोय. बोल. ते दोन गुंड आमच्या ताब्यातून पळाले हो. बेईमान हरामखोर, त्यांना शोधून काढा. चल लवकर, पळ पळ लवकर, पळ 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 पळ. बाई दिसल्यावर कसा लवकर पळतोय? तसा पळ बघू लवकर, पळ पळ पळ. वाचलो बाबा. नाना वाचलो, मोठ्या संकटातून वाचलो. बस बस इथं बस बस बघू बस. वाचलो 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 वाचलो. नाना नाना, आपण कशावर बसलो? हे दगडावर. नाही, हा आवाज बघ, दगडाचा आवाज. दगडाचा आवाज नाही. ह्याला खुदा देताय तो छप्पर फाडकी देताय. आपण बॅग शोधत होतो, ट्रंक सापडली. बघ बघ काय आहे. भरपूर पैसा असणार. आपण गॅरेज एअर कंडिशन करू. मग बघू दोन स्टेनो पण ठेवू. शेवटी सैतानाने आपला डाव साधलाच. आम्ही दोघांनी काय काय ठरवलं होतं. उगा उगा भीतीचा खोटा नवरा वडार होतो. ती बाईची खोटी बायको वडार होती. असं कसं झालं नाना? आपल्या हातात काय? आपण पोलिसात वर्दी ते पोस्टमार्टम करतील, तिचं हालाल करतील. आपण असं करू, दोघं मिळून मुठभाची देऊ. माझ्या तू पाय धरून उचलतो. गेल्यानंतर कधी तिला त्रास नको नाना. हळू हळू फुलासारखी उचल. करते तिला त्रास होतोय नाना.
म्हणू दे तू राम राम म्हण राम 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 सीता राम राम म्हणते आपला भूत राम राम म्हणते पण भूत कधी देवाचं नाव घेत नाही आता कुणाची शपथ घेऊन सांगू तुम्हाला मी खरंच जिवंत आहे रे बघ 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 जाऊ तिकडे माझ्या लांब 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 तुझ्या हात नाही रे काय खड्डा आहे असं काय खरं नाही हात पकड माझा पाय सुलटे बापरे बापरे भूत खेचतय भूत खेचतय भूत अहो नाना कामिनी जिवंत बसले मग कधी गणपती सारखे या अरे या या काय मला हात दे की देतो की हात हात द्या वरे वरे लवकर या 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 शाबास अळू परत खाली खड्ड्यात खेचू नका कामिनी तू वाटली कशी काय ग इथे बोलत बसू नको ते लोक असतील गॅरेज वर चल सुदैवाने मी वाचले नाहीतर त्या सैतानाने माझा गळाच दाबला असता अगं तुझ्या बावाचा खून त्यानेच केला काय वय तुम्हाला कसं ठाऊक आम्हाला सगळं ठाऊक आहे तुला माहिती देण्यासाठी आम्ही तुझ्या घरी आलो होतो जुमरी तल्याचे सरदार बनून म्हणजे सरदार तिरसिंगराव वाटमारे तुम्हीच होतो त्यांचा रडत राव मुलगा तुम्हीच बरं का माय गुडनेस म्हणजे कमालच झाली शेवटी व्हायचं ते झालं ना त्यांनी तुझा खून करण्याचा प्रयत्न केला ना चल पोलिसात सांगून तुझ्या काकाला बेडी ठोकू आणि त्या जुलीला मोठी बेडी नाही नाना इस्टेटीसाठी स्वतःच्या पुतण्याचा खून करणाऱ्या आणि पुतणीचाही खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमाला कोर्टात उभं करणं म्हणजे न्याय देवतेचा सुद्धा अपमान होईल त्यापेक्षा मी त्याला अशी शिक्षा देणार आहे की बस त्यांनी आत्महत्या केली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांची साथ हवी आहे प्रॉमिस प्रॉमिस अरे बघतोच काय बाजी वाट वाटतो वाट सरकार एक विचारू का विचार ताई साहेब कुठं दिसत नाहीत त्या तुला काय करायचे रे चौकशा तू तुझं काम कर नाही दोन दिवस कुठं दिसल्या नाही म्हणून विचारलं सापडली 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 कोण सापडली अहो लग्नाची तारीख सापडली ज्योतिषाकडून मुहूर्त सुद्धा काढून आणलाय छान 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 कामिनी कुठं आहे तिला ही आनंदाची बातमी सांगितली पाहिजे आहे ना आहे 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 ती कशी असेल नाही का हो खरंय ती कशी असणार ती बाहेर गेली आहे बाहेर म्हणजे फॉरेन हो फॉरेनला फॉरेनला गेले असू दे ती येस तोर मी माझं जेवण उरकून घेतो जा ताट आण तुझे फॉरेनला कशाला गेले फॉरेनला म्हणजे योगांची प्रात्यक्षिक दाखवायला अग अग जरा थांब 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 टेप रेकॉर्डर लावतो कशाला अग म्युझिक शिवाय कॅबरेला मजा नाही कॅबरे कसला कॅबरे आता याला कॅबरे नाही म्हणायचं तर काय भजन म्हणायचं कधड्या हा कॅबरे नाहीये मग याला योगा म्हणतात योगा योगा हा नवीन प्रकारचा डान्स आलाय काय हा डान्स नाही अरे बाबा हा योगा म्हणजे व्यायामाचा एक प्रकार असतो चल दाखवते तुला मला काय चला मला येतो व्यायाम आता बघ योगा कसा असतो इथे असा शहाण्यासारखा उभा राहतो हा आता बघ देखो पारू भी आग पडशील
याला नटराज आसन म्हणतात. हे पण बघत असं बसायचं. पाणी आणू पाणी नको आण. त्याला उष्ट्रासन म्हणतात. उष्ट्रासन आपल्याला येणार नाही ते. आता हे बघ, आता असं झोपायचं. हा झोपायचं चांगले. हात असे ठेवायचे आणि नंतर असं पकडायचं. अग अग पाय हातात येतील तुझ्या. अग याला काय म्हणतात? आई शपथ मला माहित नाही. मी कधी ऐकलं? धनुरासन. धनुरू नको नको. तू प्रयत्न करू नकोस. इकडे बघ आता पद्मासन बघ. पद्मासन ही कमलासनची बहीण काय? आजीने आपलं सहज उत्तर. किती बडबड करतोस रे तू. नाही बघ आता बघ काय गुंतलं काय कर. मी मांडी घालतो पण असं जाऊ नको. माझा आहे बाई. अगं बाई माझा आहे. माझी तू हवीच बाई. ह्याला म्हणतात प्राणायाम. मरू दे प्राणायाम. पण तू आहे सगळं कशाला करती? त्या दिवशी मी कशी वाचले याच्यामुळेच वाचले मी त्या दिवशी. सांगतीस काय? मी पण करणार पद्मासन. गुंतागुंतीचं आसन आहे. जरा सोपं सांग की लहान आहे म्हणून. उभा राहा असा उभा. आता मी काय करते ते व्यवस्थित बघ जरा. हे असं हे सोपं आहे. कर तू आता. आई हा हा आंघोळ केल्यासारखं वाटतंय. साबण लावूया. साबणासन आहे बहुतेक. वाकायचं रे मी. हे बघ ह्या बाजूला असं नीट वाक. काय चाललंय? काय असं नाचताय काय? काही नाही नाना. मी या वेळेला योगा शिकवत होते. ते मग शिकव. आज तुला एक महत्वाची कामगिरी करायची. कसली? आज प्रताप सिंगाचं भूत काका साहेबांना भेटायला जाणार. दादाचं भूत? होय. ते कसं शक्य आहे? कसं म्हणजे आता हे बघ आहे का नाही प्रताप सिंगाचा फोटो? ऑफकोर्स. हा आता जरा थांब. हे काय बाजा बघ दिसतो का नाही प्रताप सिंग? खायला दिसतो. मग कोण? प्रताप सिंग. हो जुना हिशोब चुकता करायला आलोय. प्रताप सिंग मला माफ कर. चुकलं प्रताप सिंग चुकलं. ज्या बॅग साठी तुम्ही मला मारलं, कामिनीला मारलं, ती बॅग मला परत पाहिजे. ती बॅग आमच्याकडे नाहीये. खरं नाहीये आमच्याकडे नाहीये. ते मला माहित नाही. येत्या अमावस्येच्या आज जर माझी बॅग मला परत मिळाली नाही तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही. समजलं? जुली बॅग सापडली. जुली बॅग सापडली. बॅग सापडली. बॅग सापडली. जुली बॅग सापडली. प्रताप सिंगाच्याच भूताचं काम असतं. हो माझंच.
मी तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, यापेक्षा भयंकर संकटांना तोंड द्यावे लागेल, समजलं? जेवण कसं काय झालं? मस्त. पण रात्री मात्र खेकड्याचा रस्सा पाहिजे. खेकड्याचा रस्सा? अरे काका साहेबांच्या खोली मज खेकडे आहेत की ते होय आलं द्यान आताल. जेवण केलंयस बघ, कंच्या हॉटेलात आणलंस ग. बाजा किती गावठी बोलतोस रे. मग आहेस मी गावठी, माझ्या कपड्यावर जाऊ ना. हे बघ किती सुंदर स्वयंपाक केलास ग, असं म्हणायचं असत. किती सुंदर स्वयंपाक केलास ग, टीव्ही वर बातम्या दिल्यासारखं वाटतंय. आपल्याला असं बोलायला जमणार नाही. का नाही जमणार? तुला चांगलं बोलायला शिकवीन तरच नावाची कामी. असं का? आणि तुला गावंडळ बोलायला नाही लावलं तर नावाचा बाजा नाही. बघूया की कोण हरत ते. हरल्यावर काय देशील? तू म्हणशील ते. वाईच आमटी दे की. वाईच नाही, थोडीशी वाईच. थोडीशी वाईच. थोडीशी वाईच. थोडीशी वाईच. थोडीशी थोडीशी वाईच. हरली रे हरली, एक पोरगी हरली. याला स्लीप टांग म्हणतात. तुला काय म्हणायचं ते म्हण. इथं सुरुवात आहे. मोर मोर बघ, कामिनीची कमळाबाई नाही केली तर नावाचा बाजीराव नाही. राजार माझ सोन्यार हळूच देशील का? ए राजार माझ सोन्यार हळूच देशील का? खटपट करून झाडावर चढून देशील का? खटपट करून झाडावर चढून देशील का? राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? बाराच्या ढोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझं घेशील का? बाराच्या ढोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझं घेशील का? हे राजार माझ्या सोन्यार हळूच देशील का? हे राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? पतंग माझी पटलीर, अरे छक्कास पोरगी पटलीर. पतंग माझी पटलीर, छक्कास पोरगी पटलीर. हात काळ खात हसून फेटरात बसून हात माझा दाबशील का? आग काळ खात हसून फेटरात बसून हात माझा दाबशील का? राजार माझ सोन्यार हळूच देशील का? ए राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? अरे खटपट करून झाडावर चढून घेशील का? बाराच्या ढोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझं घेशील का? राजार माझ सोन्यार हळूच देशील का? राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? आग जशी रसरसली, जवानी ही मुसमुसली. आग जशी रसरसली, लपलाडे कुडी बघ हिम्मत तुझी, माझ्या बाप्पाला सांगशील का? कांद्यावरून नेशील कुठे, आग तोडून कडी येशील कुठे? आग दिलाच्या घरात मस्तीच्या भरात दिवाळी जावशील का? आग दिलाच्या घरात मस्तीच्या भरात दिवाळी जावशील का? राजार माझ सोन्यार हळूच देशील का? ए रा...
राणी ग माझा सोनी ग हळूच घेशील का अरे थटपट करून झाडावर चढून पेशील का बाराच्या ठोक्याला इश्काच्या मोक्याला नामाज घेशील का राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का मोठी मासी घावली वाटत बयो ब्या पहिल्या धारची दारू क्यो तुम हमको देता है फिर ना कहना दगड़ो दारू पी के दंगा करता है तुम चवाला ला 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 तुम चवाला ला 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 हाँ केलीन काय सुरुवात सकाळी सकाळी मूत डोसायला एक मासे किती सापडल्यान बोल एक भी नाही एक भी नाही चायला सगळ्या माशांनी सम केल्यान के काय काय लढवतास काय घबाड गावला का काय नदीत तुमच्या सारखं घुबर पडलंय ना गल्या मग दुसरं घबाड कुठला आलंय मिळायला मी घुबर आणि तू काय घुबरीन तुझ्या मायला ला 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 मला फसवतस बोल कुठून आणलंस हे बॅग उगाच बुबलू नका ही बॅग मला नदीत मिळाली स्वतःच्या नवऱ्यापासून लपून ठेवतस बोल काय आहे बॅगात कप्पाल तुमचं उघडली कुठं अजून किल्ल्या पाहिजे किल्ल्या नाही राहू द्याल आता उघडतान एका गावात दोन तुकडे करतो अहो थांबा आज घड्याल बिडाल असले तर तुला होऊन जाय ते भी खरंच आहे म्हणजे तेला किल्ली पाहिजे अरे किल्ली खाल्या किल्ली वाल्या बॅगेचा कुलूप काढ बघू घालतो बा राजेशाही बॅग दिसतीया अरे बाबा पाय धुवून म्हंटल की पाय धुवून साखर कशाला विचारते कस न हो बाई नाही म्हंटल ही बॅग तुम्हाला कुठं गावली बिवली काय म्हणून विचारल तीस काय विचारतस बस विचार होय नदीत गावली मला नदीत गावली अरे वा 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 तुमचं नशीब उघडणार बर का पैसे मिळाल्यावर मी दागिने करणार आणि मी गुत्ता करणार गुत्ता नाही मी दागिने करणार दागिने गुत्ता करणार गुत्ता दागिने गुत्ता सरकार आपल्या कामिनी ताईसाहेब वाल्यात कोण आपले ताईसाहेब हाय काका मी आले आहात का असं काय बघता माझ्याकडे मला कधी पाहिलं नाही का कामिनी पण पण काय पण कम ऑन काका दोन वर्षानंतर तुम्ही बघताय मला त्यामुळेच तसं वाटतंय तुम्हाला दोन वर्षानंतर
म्हणजे आपलं पप्पांच्या श्राद्धानंतर मी पहिल्यांदाच येते ना इथं. म्हणजे प्रताप सिंगाच्या मृत्यूनंतर. एक्सट्रीमली सॉरी, काय झालं त्यावेळी मी इथे येऊच शकले नाही. यू नो आय वाज क्वाइट बिझी. म्हणजे यापूर्वी तू इथं? पुन्हा तेच, मी यापूर्वी आलेच नव्हते, आता प्रथम येते. काय गौड बंगाल आहे? नाही सर. काका, हे ऐतिहासिक पात्र कोण आहे हो? अगं, हे झुमरी तलयाचे सरदार आहेत, तिरसिंगराव वाटमारे. मुजरा कर, मुजरा कर. अगं, यांच्याच मुलाशी तुझं लग्न ठरवलेलं आहे. माझं लग्न? हो. पण काका, मी माझं लग्न ऑलरेडी ओळखून आले. काय काय? हो, थांबा, मी तुम्हाला माझ्या हबीची ओळख करून देते. अब्दुल्ला, माय डार्लिंग. मेरा नाम है अब्दुल्ला, आकाशवा का हिल ही जहां. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. वही 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 ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. अरे अरे, नाच क्यों रहे हो? इधर आओ ना. अरे अरे, संभालो संभालो. अब्दुल्ला, अब ये मेरे चाचा हैं, इनको सलाम करो. वालेकुम सलाम, वालेकुम सलाम. और ये है सरदार तिरसिंग राव. हम पहचानते हैं. अच्छा, अभी अभी पहचान हुई. सलाम सलाम सलाम. काका साहब, ये काय फट्टा चालू ले आमची. थांबा थांबा, कामिनी घरंदाज घरण आपलं एका अरबाशी लग्न केलं. फॉरगेट इट काका, हा अब्दुल्ला देखील एक खानदानी अरब आहे. क्यों अब्दुल्ला? अलबत्त, हम खानदानी परब है, अपना अरब है. हमारा बाप खानदानी था, हमारे बाप का बाप खानदानी था, उसके बाप का बाप आका छुपा का ही सब हमारा दादी खानदानी है. हमारे बाप का बाप का बाप. अब्दुल्ला, बहुत बातें करते हो डार्लिंग. काका, आम्ही जरा विश्रांति घेतो, तो फार थकला असेल ना. अब्दुल्ला डार्लिंग, तुला भूक लागली असेल? काहीतरी करून देते मी तुला खायला. खजूर का चुडा देतो, पेट्रोल में शक्कर डाल के शरबत देतो. पेट्रोल है शरबत, खजूर है चुडा, पेट्रोल है शरबत. काका साहेब जी, काय पाहतो मी हे? तुम्ही आमच्याशी दगलबाजी केली. माफ करा, आमच्यावर विश्वास ठेवा. नाही, आम्ही निघालो, पुरत गेली तुमची कामिनी. असल्या 56 पोरी मी माझ्या रडतला मिळून देईन. चूर आम्ही, सरदार आम्ही, आम्हाला काय कुणाची भीती. जर खरी कामिनी, तर मग तू जिचा खून केला ती खरी कोण? मला तर वेड लागायची पाळी आली. उगाड 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 उगाड. मारू मारू. उघडत नाही. अरे कसा उघडाल रे? हाय का रे, तुझ्या जवळ तिच्या किल्ली. किल्ली किल्ली. कामिनी, तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राप्रमाणे आजपासून तू या सगळ्या इस्टेटची मालकीण झालीस. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू. आणि काका साहेब, तुम्ही एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाला. मी मुक्त झालो. आता तिसरा अटॅक आला ना, तरी आमची काहीही हरकत नाही. नंतर कळे. इतने जल्दी क्यों पर जा रहे हो? हमारा स्पेशल शरबत पी के ऊपर जाओ. ये दुबई का स्पेशल शरबत है, ये तुम्हारे लिए. अच्छा, अच्छा. ये ले लो सॉलिसिटर साहब, ये पी के आप खड़े हो जाएंगे. एक दुबई का शरबत, इसका स्पेशलिटी है नाक पकड़ के पीना पड़ता है. ले लो, ये पीने के बाद ले लो, एक फटाक के पी लो. शाबाश. 1 2 3. आई शाबास. आओ, कसले शरबत है? ये हमारा दुबई का स्पेशल शरबत है, पेट्रोलियम शरबत. ये पीने के बाद गाड़ी फटा करके स्टार्ट होती है. आई शाबास, रियाज स्टार्ट हो गई. काका काका, क्या चल रहा तुम्हारा? गाड़ी सिग्नल तोड़ के भाग रही है सीता गैरेज में. पीलो पीलो, जल्दी पीलो पीलो पीलो. आई शाबास, पीलो पीलो. एंबेसडर भी स्टार्ट हो गई. भाग गया, भाग गया.
इस्टेट चाहिए ना, अंदर जाके बात के लो। दोनों गए। अच्छा ना मरते लती दोगा। घबरा मत, घबरा मत, ये बहुत कॉम्प्लिकेटेड केस है, इसके लिए स्पेशलिस्ट चाहिए, डॉक्टर अभी बुलाता है उनको। कुठा पेशंट? वर 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 गे ना, मग मला कशाला बोलवलं? सामान आणायला? अहो वर म्हणजे माडीवर। हा हा चला, एक नाही दोन आहे ती। हे पेशंट मला वाटलं म्हैस किंवा रेडा असेल। रेडा म्हैस दोनों है। असू दे असू दे, माझ्याकडे मोठे दाते, मी जनावरांचा डॉक्टर। नाही गावा भाई, तुम्ही अच्छा पडू नको नी, मत या पडू, तुम्ही बरं नको वाटलेला डॉक्टर। फाशीचा खूपच लवकर करा हो डॉक्टर, खूपच पगा की पूछा मी आहे ना। अबचा अबचा अब आई आई हवा आई, ओरडू नका, जनावर सुद्धा ओरडत नाही। हां दाता त्याला नाही दिसू। कपरा कपरा मत, कपरा मत, कपरा मत, कपरा मत, पाय पाय मारता है कपरा मत, वो लेडी स्पेशलिस्ट है, कपरा मत, ऐसा देगा, ऐसा देगा, कपरा मत, कपरा। ओए गो, अच्छा है ना, सो यहाँ तो रहने वाले हैं। अच्छा हुआ, आसुने उधर काटो। Thank you.
हाथों में जाम उठा लो हाथों में आँखों में जाम उठा लो हाथों में होठों से मैं छू कर देखूं जलने में भी होगा मजा इश्का चाया रातीला लैला माझा साथीला इश्का चाया रातीला लैला माझा साथीला तुझा नी माझा बहिरा प्रेमाची ग आज ओठी नशा बाजा म्हणजे मुलकाचा हलकट आहे. मी काम शास्त्राचं पुस्तक वाचलं याच्या बाच काय गेलं फूट सूट लपून ठेवतोय. आहा आहा इकडं असेल करायचं हा सापडलं. श्यामची आई बाजाच दिसते. ही कोण पडली बाजाची आई काय लक्ष्मी लक्ष्मीचा फोटो आणि बाजाच्या पुस्तकात. तू काय हुडकतोय ते माहित आहे मला. काम शास्त्राचं पुस्तक तुला मिळायचं नाही कवाच जाळून टाकले मी ते. बाजा फोटो काय नाना. अरे माझ्या आईचा फोटो आहे तो. आजकाल फोटोवर भी लाईन मारायला लागलास वय ना. कवा खोड द्यायची तुझी. बिचारी 5 वर्षापूर्वीच वारली. लक्ष्मी तुझी आई. मग फोटो वाटलं भाई तुला. माझ्या आईचाच फोटो आहे तो. बाजा मी तुला आज एक गंमत सांगणार. अरे मजाच मजा. अरे पण कसली. आज पायथन काढ बघ पायथले. आता पायथन कशाला काढ म्हटली की काढायचं. काढतो बाबा नाही कुठं म्हटलं आगे. आता काय करणार. माझं पायथन का फेकलं ते आधी सांग मला. फेकणारच. माग तू काय म्हणाला होतास. काय माझा भाव भेटला की त्याला पायथनानं मारीन म्हणून. अरे हाणणारच आहे पण त्याचा इथं काय संबंध. काय संबंध. संबंध आहे ना बाबा. अरे मीच तुझा बा पोरा. अरे कुठं ठेवू तुला काय गोड. अरे सकाळ सकाळ ढोसली का काय. म्हणे मी तुझा बा. अरे माझा बा म्हणजे बॅरिस्टर खासदार आमदार मंत्री असणार. तुझ्यासारखा नाय पोरीच्या मागे लागणारा गॅरेज वाला मासेमार बेवडा कुठला. तुला नाही पटायचं. चाल आता मारायला रडत बसल माझा पडका माझा पडका म्हणून. बाजा यो माझा फोटो तो घे. आम्ही जोडीनं फोटो काढला होता वय. पण तुझी आई भांडून गेली ना तिने तिनं आपला फोटो तेवढा पाडून घेतला. नाना तू 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 माझा बा आहेस. नाना वळ बाजा. नाना मी तुझा बा. नाना बाजा. नाना कसा बी असलास तरी तू माझा बा आहेस रे. नाना नाना काय नाना दिवसा दिवसा बी चालू केलंस वय. आता मला वचन दे आजपासून दारू पिणार नाही. आता दुसरं वचन पोरींच्या माग लाईन मारत फिरणार नाही. ते वचन आता कशाला. नाना तुझी सून येणार घरात तरी मी तुझ्या सून साहेबा सूनच का. आता बघ. सापडला सापडला रे सापडला किल्ली वाला सापडला सापडला. ए चायला मी का तुला किल्ली वाला वाटलो काय. चल नाही बॅग उघडत नाही. काय भाऊ तुझी कटकट आहे. आण इकडे मी उघडून देतो. सापडला रे सापडला किल्ली वाला सापडला. कटकट चायला तलवार करे. ही बॅग तुला कुठं सापडली. कोंडाळ्यात कोंडाळ्यात. चमत्कार म्हणायचं. बघ ही बॅग मला दे मी तुला पैसे देतो. नको नको मला पैसे नको. मला बॅग पाहिजे. बॅग उघडणार
पैसे बँकेत भरणार, मग मला पुन्हा नोकरी लागणार। बँक करू चला, बँक माझी आहे, माझी आहे, बँक माझी आहे, माझी आहे, बँक माझी आहे, माझी आहे। मी पोलिसालाच बोलू, पोलीस नको 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 नको, मला पैसे दे, पैसे दे। आता कसा वाटणार आलास, थांबा देतो पैसे। माझी बॅग, 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 आता मी तुला सापडणार नाही। अरे बेड्या, चायला कुठून बोलतोयस? मी वर आहे झाडावर। अरे चोरा, अरे चोरा, मुकाट्याने बॅग दे, मुकाट्याने बॅग दे, मारीन लाफा, मारीन लाफा, माकडा माकडा हुप, माकडा माकडा हुप, माकडा माकडा हुप। आता काय करायचं, चायला ही बैदाच झाली म्हणायची। आता काय करायचं, चायला ही बैदाच झाली। भाई तुमची बॅग दिसा काय करा, कशाला हो? नाही लगेच परत देतो, द्या ना, द्या। हा चायला तर बस बोंबलत। बॅग, 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 बॅग। असं काय करताय, मला ओळखलं नाही, मी तुमची बायको आहे। बायको? मला बायको नको, मला बॅग पाहिजे, बॅग, बॅग, बॅग। रिक्षा, रिक्षा, काय झालं हो बाई? काय सांगू तुम्हाला, 2 वर्षापूर्वी ऑफिसचे पैसे घेऊन बँकेत भरायला गेले होते, तेव्हा त्यांची बॅग चोरीला गेली। माझी बॅग, बॅग। अहो असं काय करताय, बॅग आहे, घरी चला, मी देते तुम्हाला। एवढी खुश आहे की काय सांगू तुला। मला तर केव्हा एकदा रात्र होईल असं झालंय, दादाच भूत बनून जेव्हा मी त्यांच्या समोर जाणार आहे, हा मजा येते रे। मिशन ही तर ना, जुनी हिडिंबा आहे ना, ती घाबरली पाहिजे, लक्षात ठेव। बाकी वा खुशाल झोपला, उठा बॅग द्या, आज अमावस्या आहे, मुकाट्यानं बॅग द्या, नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही। काय करतो बॅग माझ्याकडे नाही आहे म्हणून कामिनीला विचारावंच लागत, तिला मारू नका, मला रडू येते। काय कामिनी, कुठे बॅग? तिला काय विचारताय, प्रताप सिंहाच भूत बनून आम्हाला फसवणं एवढं सोपं वाटलं का तुला? कुठे आहेत तुमचे तिरसिंगराव? चोर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणा। तुम्ही तलवार घरी लायली तिथे दाखवलं असत तुला। ए जास्त बोललो आजकाल, या या झुमरी तलायचे सरदार, तुमचीच वाट बघत होतो। नाना नाना, कसा अगदी मारुती सारखा धावून आलास रे? अरे या 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 रावणानं आणि या हिडिंबेनं आम्हाला मार मार मारलं रे, आता तू सोडव आम्हाला। अरे मी काय सोडवणार, मलाच धरलंय बघ बघ बघ। खरंच की, तू असं कर, ती बॅग आहे ना देऊन टाक त्यांना, नको आपल्याला, आपण गॅरेज मध्ये जाऊ। हा वय का नाही कामी नाही, हा देऊन टाक, देऊन टाक। ठीक आहे, तुमची बॅग, तुमचा ट्रेडमार्क आहे त्याच्यावर, दाल तळवा जा। अंदाज चाललेला। अरे कशाला बांधतोय, काय मिळणार ते बॅगेत, भंगार आहे भंगार। तुमच्यासारख्या भंगार माणसाची काय किंमत करणार? भंगार देऊन चोर बाजार विकायला सांग त्याला। हे तर सगळं भंगार आहे, याच भंगारात खजिन्याची चावी लपलेली आहे।
स्वतःला एवढा मोठा हुशार समजतोस आणि खजिन्याची चावी कळली नाही होय तुला तुझ्यामुळे अडकलो का नाही आम्ही किल्ली एवढी असते एवढी किल्ली हा महाल महालाच्या उजव्या बाजूला ही समाधी सापडली जुली खजिन्याची जागा सापडली आपण बसलो बोंबलो चला स्वामी यांच्यावर लक्ष ठेव मला काहीतरी मार्ग काढा आता मार्ग काय काढणार आता मार्ग एक राम नाम सत्य राम नाम सत्य अरे राम नाम सत्य चुप इथे तू काय दिसत बरोबर आहे घर फिरलं की घराचे वासही फिरतात हे वाशा फिरतो काय चा देणार हे आदि मानव तुमच्यासाठीच आणलाय पाहिजे डार्लिंग आज मी खूप खुश आहे डार्लिंग आता आपण स्विट्झरलँडला जाणार ना ऑफकोर्स ऑफकोर्स पण प्रॉब्लेम एकच आहे तिकीट एकच मिळालंय आणि मला जावं लागणार आणि मी तुझा पासपोर्ट आणि व्हिसा काढलेला आहे पण स्वित्झर्लंडचा नाही स्वर्गाचा <आ? laughs>
समाधीतून खाली उतरलो काहीच काहीतरी गडबड आहे. चला 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 काय करायचं घुसायचं आता काका येऊ दे ते त्याचा बाप येऊ दे. दिवाळीतलं रे कमन फास्ट मी नाही ते नाना म्हणले ना म्हणून मी आलो ना तर मला काही इंटरेस्ट नव्हता. तुम्हाला वाटलं ना मी घेऊन येतो तुमच्याबरोबर. ते बंदुकीत खऱ्या गोळ्या आहेत बघायच्या. नाही मला कुठं बघायचे ना म्हणलं बघून ये कसल्या गोळ्या आहेत काय तो नाना. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती आणलाय. अच्छा मग तुमची ही अपेक्षा मला पूर्ण केलीच पाहिजे. आता माझा पासपोर्ट आणि व्हिसा मी तुम्हाला देणार आहे. जुली वा आता मरणाला तयार. जुली तुम्हाला मारणार. हे जात तुम्हा चौघान नाही. जुली तू मला माफ कर. आता या रिव्हॉल्वरची गोळीच तुला क्षमा करू शकेल. नाही जुली जुली माझ्या छातीमध्ये कळेल. शट अप बंद कर तुझी नाटक. नाही जुली जुली मला खरोखर त्रास होतो. जुली आणि हो आता मरणाला तयार. अंधळा कधीच नव्हतो. तुझा व्यभिचार पाहत नव्हता उघड्या डोळ्यांनी म्हणून सोंग घेतलं होतं मी अंधळेपणाच.
जुली पुअर जुली नाना यो काका कशाने मेला अरे त्याचा आडफेल झाले आडफेल झाला जुली आई एम व्हेरी सॉरी रॉबर्ट फॉरगेट इट माय सिस्टर ही संभाळ तुझी इस्टेट नाही मला या इस्टेटी मधली एक दमडी देखील नकोय व्हाट येस ज्या इस्टेटीसाठी माझ्या दादाचा खून झाला ती घेऊन मी काय करू अगं पण कामिनी एवढ्या पैशाचं तू करणार तरी काय ती मी सरकार जमा करणार हा सरकार जमा करणार आणि पुढे काय करणार काय काय गाढवा तुझ्याशी लग्न हा माझ्याशी ना ना काहीतरी लागला मग अजून चोरून बघायची आणि ऐकायची सवय गेली नाही वाटत तसं नाही आज तुमचं लग्न झाले मला लय आनंद झाला म्हणून म्हटलं थोडीशी घ्यावी तुझी परवानगी मागायला नाही अजिबात घ्यायची नाही घेऊ द्या की घोटबल तुम्हाच नाही कशा पाहिजे त्रास होतोय घ्या बा म्हणजे तुम्ही हा बघ माझी सून किती शहाणी आहे तिचं शहाणपण घे जरा तू त्याला दुधाचा ग्लास दे मी हे घेतो नाना घ्यायची नाही नाना सांगितलं मग याला म्हणजे किती लहान मुलासारखी काळजी घेतात हो तुमची चला या मध्येच रात्र निघून जायची चला आता तुम्ही कशाला थांबलाय त्यांची तिकडे चालली आहे मजा तुम्ही घराकडे जाऊन करा की मजाच मजा